पोटात कळ येणे याची कारणे व उपाय याबद्दल माहिती या, या व्हिडिओत सांगितली आहे आरोग्यविषयक उपयुक्त माहिती डॉक्टरांकडून जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा पोटात कळ कर मारणे पोटात कळ आल्यावर पोटात अतिशय वेदना होतात अनेक कारणांनी पोटात कळ येते प्रामुख्याने अपचन झाल्याने किंवा पोटात इन्फेक्शन झाल्यामुळे हा त्रास होत असतो पोटात कळ येणे याची कारणे अन्न न पचल्याने अपचन होऊन पोटात कळ मारून वा येते पचनास जड पदार्थ तिखट मसालेदार पदार्थ खाल्याने अन्नातून विषबाधा झाल्याने पचनसंस्थेत बॅक्टेरिया किंवा वायरसचे इन्फेक्शन झाल्यामुळे पोटात कळ येते अपेंडिक्सला सूज आल्यामुळे जुलाब अतिसार गॅस्ट्रो टायफॉइड इरेटबल बाउल सिंड्रोम आयबीडी यासारख्या आजारांमुळे पोटात कळ येते दुधाचे पदार्थ पचत नसल्यास लॅक्टोस इंटॉलरेन्समुळे ग्लुटेनयुक्त पदार्थ पचत नसल्यास काही विशिष्ट औषधांच्या परिणामामुळे पोटात कळ मारून येऊ शकते स्त्रियांमध्ये मासिक पाळी गरोदरपण यामुळे पोटात कळ मारून येते पोटात कळ येणे यातील लक्षणे पोटात अतिशय वेदना होणे हे यातील प्रमुख लक्षण असते त्याशिवाय पातळ शौचा मळमळ मल व उलट्या होणे ताप येणे यासारखी लक्षणे यामध्ये जाणवू शकतात डॉक्टरांकडे कधी जाणे आवश्यक आहे पोटात कळ येणे याबरोबरच जर हे त्रास होत असल्यास डॉक्टरांकडे जाणे आवश्यक आहे थांबून थांबून पोटात कळ येणे पोटात अतिशय वेदना होणे शौचातून रक्त येणे भरपूर प्रमाणात उलटे होणे उलटीतून रक्त येणे ताप येणे तहान अधिक लागून डोळे तोंड कोरडे पडणे झटके येणे पोटावर सूज येणे श्वास घेताना त्रास होणे डोळे त्वचा पिवळसर रंगाची होणे अशी लक्षणे असल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांकडे तातडीने जाणे आवश्यक आहे पोटात कळ मारणे यावरील उपचार पोटात नेमकी कशामुळे कळ मारून येत आहे त्या कारणांनुसार यावरील उपचार ठरतात तसे बॅक्टेरियल इन्फेक्शन झाल्याने पोटात कळ येत असल्यास त्यावेळी डॉक्टर हे अँटीबायोटिक औषधे देतील तसेच पोटातील कळ कमी करण्यासाठी वेदनाशामक औषधे देतील पोटात कळ येणे यावर घरगुती उपाय अर्धा कप पाण्यात लिंबू रस व काळे मीठ मिसळून ते पाणी प्यावे गरम पाण्यात अर्धा चमचा ओवा मिसळून ते पाणी प्यावे गरम पाण्यात चिमुटभर हिंग व सैंध मीठ घालून ते पाणी प्यावे पोटात कळ येत असल्यास पोटावर गरम पाण्याच्या पिशवीलाने शेक द्यावा घरगुती उपाय पोटात कळ मारणे यावर उपयोगी पडतात माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व आमच्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा